मी समोरून वार करतो, पाठीमध्ये खंजीर खुपसायचे संस्कार माझ्यात किंवा माझ्या गटामध्ये नाही आहेत आणि आमच्या पक्षामध्ये पण नाही. मला मुष्टी साहेबांसारखं पाठीत खंजीर खुपसायचं सवय नाही आहे, ते माझ्या रक्तातले संस्कार नाही आहे. मला जर कुठली गोष्ट करायची असेल ना, मी छाती ठोकून करीन. येत्या काळामध्ये काही गोष्टी आम्ही पण उघड करू. 2021 किरीट सोमय्या साहेबांनी त्यांच्यावर आरोप केले, मी शब्द अजून म्हणतोय आरोप, नका तरीही कार्यकर्त्यांनी बंद ठेवायचं. मग संजय गांधी निराधार महिलांचा मोर्चा पुढे यावं आणि नंतर मग शेवटचं काय हत्तीवरची मिरवणूक, असे काय तर वक्तव्य केलं. आता हे जे मी 6 गोष्टी सांगितल्या आहेत, माझी मीडियाला आणि जनतेला एक आव्हान आहे, कृपया करून ह्या 3 गोष्टी तारखांच्या वेळी बघा, ही ठरलेली रिटर्न स्क्रिप्ट आहे, काही नवीन नाही. नेहमीप्रमाणे त्यांनी माझ्यावर आरोप केला. मी आजची प्रेस माझं या गोष्टीमध्ये काठीभर संबंध नाही फक्त सांगायला मी प्रेसने घेतली, ह्याच्याबद्दल आधी मी भूमिका स्पष्ट केली आणि आता काय मला परत त्याच्यामध्ये नवीन काय वाटत नाही. मी प्रेस यासाठी घेतली आहे हे सांगायला की मी राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजा रक्तांचा वंशज आहे, मी स्वर्गीय विक्रमसिंह खडगेंचा चिरंजीव आहे. मला जर कुठली गोष्ट करायची असेल ना, मी छाती ठोकून करीन. बरोबर, मला समोरून वार करायची सवय आहे. मला मुष्टी साहेबांसारखं पाठीत खंजीर घुपसायचं सवय नाही आहे, ते माझ्या रक्तातले संस्कार नाही आहे. तर या निमित्ताने मी स्पष्ट सांगतो की याच्यापुढे जर काही मी तक्रार केली असेल, जर काय मी कारवाई करायला सरकारने सांगितलं असेल, तर स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी बोलीन. मला कोणाच्या मागे लपायची आवश्यकता वाटत नाही, दुसऱ्यांची केलेल्या कामाचं श्रेय घ्यायचे संस्कार माझ्यात नाहीत. काळजी करू नका, येत्या काळामध्ये काही गोष्टी आम्ही पण उघड करू आणि तेव्हा मी स्वतः प्रेस घेऊन डिक्लेअर करीन. त्याच्यामुळं मला कोणाच्या पाठीमागे लपायची गरज नाही. आणि परत रिपीट करतो, मी समोरून वार करतो, पाठीमध्ये खंजीर खुपसायचे संस्कार माझ्यात किंवा माझ्या गटामध्ये नाही आहेत आणि आमच्या पक्षामध्ये पण नाही, हे आवर्जून मला सांगायचं होतं. मी या प्रेस निमित्ताने एक मीडिया आणि जनतेला एक वक्तव्याची आठवण करून देतो. जेव्हा सत्ता बदल झाली तेव्हा मुश्रीफ साहेबांनी एक वक्तव्य केलं होतं, मी त्यांचे शब्द रिपीट करतो, हे माझे कुठले नाही, त्यांचे शब्द आहेत. त्यांनी मला असं वक्तव्य केलं होतं की तुमच्यामध्ये वाघाचा काळीज असेल, पुरुषार्थ असेल आणि मर्दांगी असेल तर माझ्यापेक्षा जास्त काम करून दाखवा. आता तेच शब्द, तेच वाक्य मी मुश्रीफ साहेबांना लागू करतो, त्यांच्याच वाक्यात बोलतो की तुमच्यामध्ये वाघाचा काळीज असेल, तुमच्यामध्ये पुरुषार्थ असेल, तुमच्यामध्ये मर्दांगी असेल आणि जर आहे तर तुम्हाला जात आणि धर्माच्या मागे लपायची आवश्यकता का वाटते. आज किरीट सोमय्या साहेबांनी बऱ्याच लोकांवर आरोप केलेत, त्यांच्यावर केसेस चालू आहेत, त्याच्यामध्ये एकाही व्यक्त्यांनी असं वक्तव्य केलं का की मी विशिष्ट जातीचा आहे म्हणून मला टार्गेट केलं जातं? कोणी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस ह्याच्यामधून कोणीही हे असं वक्तव्य केलं नाही. फक्त मुश्रीफ साहेबांनी आज त्या व्हिडिओमध्ये, परवा त्या व्हिडिओमध्ये आपल्या जातीचा रेफरन्स घेतला. तुम्ही जर निर्दोष आहात, एन्क्वायरीला सामोरे जा, त्यातून तुम्ही निर्दोष असाल त्यातून बाहेर पडाल, त्या एन्क्वायरीशी काही माझं लेणं घेणं नाही. पण जर तुम्ही निर्दोष असाल तर तुम्हाला जातीच्या मागे लपायची आज आवश्यकता का वाटते, ह्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं जनता आज विचारते. जो माणूस ज्याच्या मनामध्ये खोट असते ना, अशा गोष्टीचा स्टंट करतो. जेव्हा तुम्ही जातीच्या मागे लपता आणि म्हणता की मी पुरोगामी कागलमधला आमदार आहे, जातीच्या मागे लपून जो माणूस राजकारण करतो तो एक नंबरचा जातीवादी माणूस असतो, हे स्वतःहून त्यांनी सिद्ध केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आणखीन एक गोष्टीचा मी मुश्री साहेबांचा आभार व्यक्त करतो, त्यांनी त्या व्हिडिओमध्ये स्वतःहून स्वतःला नवाब मलिकांच्या कॅटेगरीमध्ये स्वतःला बसवून घेतलं. हे मी नाही बोललो आहे, मला आणि नवाब मलिकला टार्गेट केलं जाते. मी आज पत्रकार जनतेला विचारतो, मुश्रीफ साहेबांना विसर पडलाय का, मला काय झालंय मला माहीत नाही, नवाब मलिकवर काय आरोप आहेत? परत शब्द मी काय वापरले, आरोप. व्हॉट इज नवाब मलिक अक्युज्ड ऑफ? नवाब मलिकला भ्रष्टाचारचे आरोप नाही आहेत, नवाब मलिकवर, मलिकांवर टेरर लिंकचे अक्युजेशन आहे.
टेरर लिंक हा विषय मुश्री साहेबांना समजतो का? टेरर हा शब्द मुश्री साहेबांना समजतो का की ज्या फंडिंगमधून हसीना पारकरला फंड्स पोचवले गेले ह्याचं जे अॅक्युजेशन आहे आणि कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे ते आज तुरुंगात आहेत. मी त्यांना आरोपी म्हणत नाही आहे, अक्युज्ड आहेत. मी त्यांना गुन्हेगार म्हणत नाही, आरोपी आहेत. की ते फंडिंग केल्यामुळं जो बॉम्बस्फोट झाला ज्याच्यामध्ये शेकडो लोक मारली गेली, त्याच्यामध्ये भारतीय मारली गेली, कुठल्या जातीची लोक मारली, सर्व जातीच्या लोकांचा मृत्यू झाली, अशा माणसाला क्लीन चिट देण्यामध्ये मुश्री साहेबांना एवढं प्रेम काय? मी वारंवार मुश्री साहेबांवर हा प्रश्न विचारला की राष्ट्रवादीच्या बऱ्याच नेत्यांवर, काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांवर आज काही कारवाई चालू आहे, ते आरोपी आहेत. त्यांच्या त्या व्हिडिओमध्ये किरीट सोमय्यांनी बऱ्याच लोकांची यादी डिक्लेअर केली त्यांच्या ट्विटरवर आणि प्रेस कॉन्फरन्स, तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते पण होते. या एकापैकी नेत्याला त्यांनी डिफेंड केलं का की हे महाविकास आघाडीवर अन्याय होतोय, हे सुराचं राजकारण म्हणून आमच्या सगळ्यांवर आरोप होतात? नाही, त्यांनी फक्त नवाब मलिकना डिफेंड केलं आणि नवाब मलिकना क्लीन चिट दिली. काय त्यांचं आणि नवाब मलिकचं काय एवढं इंटरेस्ट आणि प्रेम का आहे याचाही संशोधनाचा भाग आता जरा मला वाटतंय वाढलेला आहे. ह्याचं उत्तर त्यांनीच द्यावं. तर माझं त्यांना एकच म्हणणं आहे की जे काय आरोप असतात ते सिद्ध करा आणि त्या एन्क्वायरी चालू आहेत त्याला सामोरे जावा. त्या एन्क्वायरीशी माझा काही संबंध नाही, पण आज मी प्रेस यासाठी घेतली की आज त्यांनी स्वतःहून स्वतःला किती जातीवादी आहेत आणि ते स्वतःहून त्यांनी नवाब मलिकच्या कॅटेगरीमध्ये स्वतःला घातल्याबद्दल आणि नवाब मलिक आणि त्यांचे काही जवळचे संबंध आहेत का हाही संशोधनाचा भाग आता राहिला आहे का हाही प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. आणि या अनुषंगाने मी प्रेस घेतली. मला जे काय करायचं असेल मी स्वतःहून प्रेसला बोलून मी डिक्लेअर करीन आणि योग्य वेळी जे मला करायचं मी करीन. मला किरीट सोमय्य साहेबांच्या मागे लपायची आवश्यकता वाटत नाही. समरजी घाडगे आणि त्यांचे कार्यकर्ते सक्षम आहेत, पुढे जे कारवाई करायची आम्ही स्वतः करू. योग्य वेळी त्यासाठी मी प्रेसला मीटिंग घेऊन सांगेन आणि याच्यापुढे प्रेसला काय विचार असेल तर मी ओपन अप करतो फोरम. आपण म्हणतोय की पिक्चरमध्ये नाहीये, मग तुमचं नाव का सारखं घेत जाते? कारण तिसऱ्या कारवाईत तुमचं नाव जाणीवपूर्वक कार्यकर्ते असतील किंवा काही प्रमुख त्यांचे पदाधिकारी असतील, का जाणीवपूर्वक तुमचं नाव घेतलं जाते? मग आता कुणाचं भाजपचं नाव घेतलं जाते, फक्त संभाजी राजेच नाव घेतलं जाते. आणि प्रत्येक वेळी राजे तुम्ही कारवाई ज्या वेळेस असते त्यावेळेस कोल्हापुरात नसता, बाहेरच असता, काय नेमकं कनेक्शन आहे की नाही, काय का तुम्हाला सांगायला की माझ्या 2000 पहिलं एक की आय एम नॉट द अक्युज. मी पहिलं एक गोष्ट करतो, मी कटघऱ्यात नाही आहे. ओके, मी आरोपी नाही आहे, माझ्यावर अक्युजेशन नाही आहे, रेड माझ्यावर नाही पडली. मी त्याला उत्तर देईन, बट मी प्रॉपर उत्तर देतो. मला जस्टिफाय करायची आवश्यकता नाही आहे की मी कुठं होतो आणि काय होतो आणि कुठं राहिलो आणि काय राहिलो, पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो, नंतर आपल्या प्रश्नावर येतो. आज त्यांना जे काय अक्युजेशन झालेत त्यांनी माझ्यावर केलेत. आज काय झालं आहे की त्यांना आता रात्री झोपताना पण समरजी घाडगे दिसतो, त्याला आता मी काय करू शकत नाही आहे. आणि हे दिसतो कारण त्यांना आता येत्या कागलचा बदल दिसतोय. आणि त्यांना आता काय झालं आहे, आज 25 वर्षाच्या आमदारांना आणि माजी मंत्र्यांना आज माझ्यावर आरोप केल्याशिवाय पेपरमध्ये बातम्या येता येत नाही, ही आज त्यांची अवस्था आहे. त्याच्यामुळे त्यांना आता काय, मी झोपेत पण दिसतो, स्वप्नात पण मी दिसतो, त्याच्यामुळे मला वाटतं आता ते काय मला सवय लागून गेले की जगामध्ये काय पण झालं तर त्याचा आरोप समरजी घाडगेवर केले पाहिजे. काळजी करू नका, मी पुढे जेव्हा काही गोष्टी करीन तर त्यांना डायरेक्ट माझ्या आरोप करायची योग्य संधी पण मी त्यांना देईन, पण मी अजून नाही. आणि दुसरा विषय जे त्यांनी विचारला की मी कारवाई करायच्या वेळी दिल्लीत होतो, हे स्वतः मुश्री साहेबांनी प्रश्न विचारला. म्हणजे 25 वर्षाचे आमदार आणि माजी मंत्री, किती हास्यास्पद गोष्ट आहे. आता बघा थोडंसं, आता आपण हिशोब, मी आदल्या दिवशी रात्री फ्लाईटनी पोचलो रात्री 12:45, त्यानंतर मी हॉटेलला पोचलो, मी आणि बायको पोचलो 12:30. मग तिथून तुम्हाला म्हणायचं आहे की 12:30 आम्ही ईडीच्या ऑफिसला गेलो आणि नंतर 4 तासामध्ये रेड पडली, असं सुचवाय. बघा, असे जर बालिश प्रश्न विचारायचे असतील तर असं पण कोण म्हणू शकतं की त्यांना रेडची माहिती होऊन आदल्या दिवशी पडून मुंबईला गेले, असं मी म्हणायचं का? हा पण बालिशपणाच आहे ना. मी म्हणणं योग्य आहे का ते आदल्या रात्री मुंबईला पळून गेले कारण त्यांना ईडीला सामोरे जायचं नव्हतं, असं मी म्हटलं असं तुम्ही पण म्हटलं असं ना, समर्थ बालिश बोलतोय.
तेव्हा माझं मिस्टर साहेबांना विनंती आहे की असं काय तर बालिश बोलून स्वतःच हास्यास्पद करू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. मी आता स्पष्ट बोललो की आता जे मला फक्त वाईट वाटतं जे किरीट सोमय्यांनी केलं ते मी नाही केलं याचं मला खंत आहे, मी त्यात इन्वॉल्व्ह नाही आहे. पण येत्या काळामध्ये ज्या गोष्टी मी कागद गोळा करतोय ज्या गोष्टी मी करणार आहे तेव्हा मी प्रेस घेऊन सांगेन ना की मी अशी केस केली, मी अशी कंप्लेंट लॉज केली. मी स्वतःहून सांगेन, मी माझ्या कामाचं स्वतः श्रेय घेईन, मी किरीट सोमय्यांच्या कामांचं श्रेय का घेऊ. बरोबर, नाही माझी आणि किरीट सोमय्यांची आता परवा ते कोल्हापूरला येत आहेत प्रोटोकॉल प्रमाणे जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्यांना भेटणार, मी त्या कार्यक्रमात असेन. ते आता आपण आता ते योग्य वेळी मी सांगेन, मी योग्य वेळी सांगेन, मी प्रेस घेऊन सांगेन. आपले जे कार्यकर्ते होते ते आधी 5 दिवस सांगत होता की दीपक मगर की 4 दिवसाने काहीतरी कागल मध्ये रेड पडणार आहे, तर मग हे कशा पद्धतीने समोर आधी आले त्यांच्यावरती त्यांचं नाव घेऊन ती टीका झालेली आहे, तर मग खरंच असं होतं का की मगर कोणा त्यांनी असे बोलले होते? आता जी गोष्ट मलाच माहित नाही त्याला कशी माहिती असली मला माहित नाही, पण मी परत त्यांचं आणि आज बरेच आभार व्यक्त केले त्यातून अजून नवीन आभार व्यक्त करतो. मगाचा जो प्रश्न विचारला गेला की ते वारंवार माझं नाव का घेतात, हे बघा 25 वर्षाच्या आमदार आणि माझ्या माजी मंत्र्यांना मी स्वप्नात दिसत होतो हे मला माहीत होतं, आता त्यांना माझे कार्यकर्ते पण स्वप्नात दिसतात. काय अभिमान आहे मला माझ्या कार्यकर्त्यांवर. बरोबर, आज त्यांना स्वप्नामध्ये माझे कार्यकर्ते दिसतात. आता हे सगळे व्यासपीठावर सगळी जे बसली आहेत ना ह्या सगळ्यांची नावं लिहून घ्या. आता मागे रमीज बसला आहे, उद्या ह्याचं पण नाव घेणार आहेत बघा. बरोबर, आज 25 वर्षाच्या आमदारांना माझ्या कार्यकर्त्याची दखल घ्यावी लागते याच्यापेक्षा मोठी नॅशनल टेलिव्हिजन, बरोबर, याच्यापेक्षा मोठी अभिमानाची गोष्ट नाही की समरजी गाडगे सोडा आता कार्यकर्ते पण जड जायला लागले. तर ही जी सगळी बसली आहेत ना ह्या सगळ्यांची नावं लिहून घ्या, पुढच्या काळामध्ये ह्यांची पण नावं घेतील. बरोबर, सो त्याच्याबद्दल आता मी काय बोलायचं. आणि जे काय कार्यकर्त्यांवर आरोप केले ते सक्षम आहेत, ते त्यांच्या हिशोबाने त्याचं उत्तर देतील. भाजप प्रवेशाची त्यांना ऑफर नेमकी दिली होती ते म्हणतात की मला बोलवलं होतं मी गेलो नाही. हां, त्याला त्याचं उत्तर देवेंद्रजींनी दिलं होतं की रस्त्यावरचं पॅम्फलेट वाटतोय का असं देवेंद्रजींनीच उत्तर दिलं होतं, कोणीच नाही दिली हो. हे थोडं मी काय म्हटलं, इट इज अ इव्हेंट, स्क्रिप्टेड इव्हेंट, तिन्ही वेळा तेच स्क्रिप्ट वारंवार प्ले करायची. भाजपने मला ऑफर दिली होती, भाजपने मला बोलवलं होतं, कोणी दिली, कोणी सांगितलं, कोणी नाही, ते प्रत्येक वेळी तेच गोष्टी बोलायच्या. त्यात नवीन काय नाही आहे. म्हणजे आता ह्या तिन्ही वेळी मी ज्या तारखा सांगितल्या त्यावेळी तिन्ही तेव्हा तेच बोललं. बरोबर, सो आता काय त्यांचं ते चालू राहणार, स्क्रिप्टेड इव्हेंट आहे, नवीन काय नाही त्याच्यामध्ये. रेड पडल्यानंतर हजारो कार्यकर्ते तिथे येतात, मिश्रित साहेबांच्या नावाचा तिथे जयघोष होतो, अगदी फार तिथे काही काही महिला देखील दाखवत होतात. कुठंतरी एकीकडे रेड पडल्यानंतर सहानुभूती वाढते असं वाटत नाही का? कारण आपण मागचा देखील अनुभव घेतला, त्यावेळी देखील असंच झालं होतं, अनेक नाव पुढे आली होती. आताच्या रेट म्हणून असं वाटत नाही का? नाही नाही, हे बघा, तो विषय कागलची जनता ठरवेल की सहानुभूती मिळते का नाही मिळते. याबद्दल मी त्यांना आरोपी आहेत कुठंच म्हटलं नाही आहे, मी अक्यूज आपलं सॉरी गुन्हेगार आहेत असं म्हटलं नाही. जे काय एन्क्वायरीज आहेत त्यातून ते सामोरे जाऊ दे, दूधचं दूध पाणीचं पाणी होऊन जाईल, घाबरते कशाला. माझी निवडणूक सोपी झाली या सगळ्या, माझी पुढची निवडणूक या सगळ्या कारवाईमुळे सोपी केलेली आहे बघू 24 ला कोणाची किती सोपी झाली बघू. बरोबर, आपण मला 24 ला अभिनंदन देताना हे प्रश्न परत विचारा. असं असलं तरी गेल्या वेळी जेव्हा किरीट सोमय्या आले होते कंप्लेंट करायला, त्यावेळेस हसन मुश्रीफांनी असं म्हणलं होतं की किरीट सोमय्यांना कागदपत्र जी पुरवली ती कोल्हापूर मधूनच गेली असं त्यांचा आरोप होता. यावेळी देखील ते अशा पद्धतीनं तुमच्यावर आरोप करत आहेत, एकंदरीत काय त्यांची इच्छा आहे का मी किरीट सोमय्यांना कागद पुरवायची? म्हणजे असं ते मला उपसवतात का, हाय ती कागद किरीट सोमय्यांना पुरवायची?
मला काय किरीट सोमय्यांचा कागद पुरवायची गरज नाही आहे, योग्य वेळी माझी ते कारवाई करेल. आणि किरीट सोमय्या परब साहेब येत आहेत परवा, अधिक प्रश्न तुम्ही त्यांना विचारले तर बरं पडेल, त्यांच्या प्रक्रियेबद्दल मी काही बोलणं योग्य नाही. किरीट सोमय्यांनी केलेले आरोप वेगळे आहेत आणि समर्जित सिंह आपण राजे म्हणून आपण काही कागद गोळा करतायत का आणि कागद साठलेले आहेत? योग्य वेळी बोलेल. लास्ट वेळी आपण असं म्हटलं होतं की किरीट सोमय्या परवडतील पण समर्जित सिंह गाडगे परवडणार नाही, योग्य वेळी बोलेन. राजे आपण म्हणताय या सगळ्या प्रश्नाला रिटर्न जी सरकारी स्क्रिप्टेड आहे ती उत्तर भ्रष्टाचाराच्या आरोपाकडे ते दुर्लक्ष का करत आहेत आणि त्या संदर्भात का बोलत नाही? तुम्ही आता योग्य प्रश्न विचारले, तसं व्हायला लागलंय आणि हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. माझ्या मीडिया आणि सगळ्या लोकांना काय आहे की जेव्हा एक व्यक्ती निर्दोष असतो तो डायरेक्ट फॅक्ट्सवर बोलतो. मला अजूनही मुश्री साहेब कुठल्या फॅक्ट्सवर बोललेलं दिसले नाही. मी अजूनही आरोपी हा शब्द वापरतो, अक्युज्ड. जे जे गोष्टी किरीट सोमय साहेबांनी बोलले त्याच्या डिटेलिंगबद्दल स्पेसिफिक उत्तरं मुश्री साहेब देत नाही. अटेन्शन डायव्हर्ट जेव्हा करायचं असतं ना तेव्हा राजेंचा कार्यकर्ता, राजेंनी हे केलं, म्हणजे आरोपी कोण आहे? आज ते कटकऱ्यामध्ये मला घेऊन बसायचं, माझ्या कार्यकर्त्याने घेऊन बसायचं, भाजपला घेऊन बसायचं. तुमच्यावर जे आरोप आहेत त्याच्याबद्दल तुम्ही स्पेसिफिक टिल डेट मला तरी ॲज अ सी ए त्यांनी कुठल्याही गोष्टीचं स्पेसिफिक उत्तर पत्रकारांनी मला दुरुस्त करावं स्पेसिफिक उत्तर दिलेलं मी अजून तर पाहिलं नाही आहे. माझी इच्छा आहे की त्यांनी एक एक गोष्टीचं स्पेसिफिक मला वाटतं कॉन्ट्रडिक्ट करा. आणि ज्या एजन्सीज आहेत ते सामोरे जावं, इफ इज इनोसेंट मग काय अडचणच नाही. त्यांच्या वकिलांनी दिला असेल स्क्रिप्ट असं वाचा म्हणून, तसं त्यांनी वाचली असेल एखाद्या वेळेस. मला माहित नाही, तुम्ही पाहिली असेल तर मला सांगा. असेल तर पाठवून द्या, मी टाकतो माझ्या सोशल मीडियावर. राजे आपण म्हणालात की एकूण जर पाहिलं तर आता तुम्ही त्यांच्या जे दिवसरात्र त्यांच्या फक्त समोर राजे फक्त राजेकर नाव आहे, आता कार्यकर्त्यांचं नाव आहे राजे. तुमच्या स्वप्नात नेमकं कोण येते, काय स्वप्न बघितलं? माझ्या स्वप्नामध्ये कोल्हापूर कागल आणि कोल्हापूर जिल्ह्याचा विकासच आहे. आया पुढे आणखीन काय नाही. हा, त्यासाठी मला झोपायला लागत नाही, दिवसभरातच विचार असतो.